विक्रम आणि मीना त्यांच्या मुलांसोबत शहरातील एका नवीन फ्लॅटमध्ये राहायला आले होते। तेव्हा त्या नवीन फ्लॅटमध्ये त्या चौघांसोबत एक विचित्र घटना घडली जी कायमच त्यांच्या लक्षात राहणारी होती। नेमकं त्या चौघांसोबत तिकडे काय घडलं होतं हे आपण आजच्या आपल्या कथेमध्ये पाहणार आहोत। पण कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर या व्हिडिओच्या खालील ते लाल रंगाचे सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात। बँकेमध्ये मॅनेजर असणाऱ्या विक्रमची एका नव्या शहरामध्ये बदली झाली होती। विक्रमला लवकरात लवकर त्या नवीन बँक ऑफिसमध्ये पदभार सांभाळायचा होता। त्यासाठी विक्रमला त्याची पत्नी मीना आणि मुलं दीप्ती आणि चिन्मय सोबत त्या नवीन शहरामध्ये शिफ्ट व्हावे लागणार होते। तसं मग त्या नवीन शहरामध्ये त्यांनी राहण्यासाठी घर शोधण्यास सुरुवात केली। पण शहरामधील ती महागाई आणि वाढीव घरभाडे यामुळे त्यांना सुरुवातीला घर शोधण्यास थोडी अडचणच येत होती। तेव्हा मग ऑनलाईन एका ब्रोकर साईटवर त्यांना एका 2 BHK फ्लॅटची माहिती मिळाली। ती बिल्डिंग बँकेपासून 20 ते 30 मिनिटांच्या अंतरावर होती आणि विशेष म्हणजे मार्केट शाळा सगळं काही जवळ असूनही त्या फ्लॅटचे भाडे मात्र इतरांच्या तुलनेत फारच कमी होते। त्या फ्लॅटचा मूळ मालक हा कामानिमित्त बाहेरगावी असायचा। तसं मग वेळ न दवडता विक्रमने पटकन त्या डीलरशी संपर्क साधला आणि मग पेपरवर्क वगैरे सगळं आटपून पुढच्याच आठवड्यात ते कुटुंब त्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले। त्या नवीन फ्लॅटमध्ये राहायला जायचे म्हणून मुलं सुद्धा फार एक्साइटेड झाले होते। मीनाने सुद्धा ते नवीन घर सजवण्याच्या अनेक कल्पना मनात रंगवल्या होत्या। पण त्या नवीन घरात शिफ्टिंगच्या वेळी त्यांना एक विचित्र अनुभव आला। ते लोक त्या फ्लॅट जवळ पोहोचले होते आणि सामान जागी लावण्याचं काम चालू होतं। तेव्हा त्या फ्लोअरवरचे त्यांचे शेजारी अर्धवट दार उघडून त्यांच्याकडे काहीशा विचित्र पद्धतीने पाहत होते। मीनाला वाटलं कदाचित आपण अनोळखी असल्याने त्यांना संवाद साधायला थोडं अवघडल्यासारखं वाटत असावं। म्हणून मीना स्वतःच त्या शेजारच्यांच्या फ्लॅटजवळ गेली। पण आश्चर्यच, त्या शेजारच्यांनी अक्षरशः मीनाच्या तोंडावर दार लावून घेतलं। मीनाला त्या गोष्टीचे फार वाईट वाटले। तिने विक्रमला सुद्धा घडलेल्या प्रसंगाविषयी सांगितलं पण त्याने मीनाला त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले। तसं मग मीनाने त्यांच्या नवीन फ्लॅटमध्ये प्रवेश केला। डीलरकडून मिळालेल्या माहितीनुसार तो फ्लॅट मागील 2 वर्षांपासून बंद होता। पण ते सर्व इकडे येण्याच्या 3-4 दिवस आधीच त्याने तो फ्लॅट पूर्ण साफ करून घेतला होता। मीना अशीच त्या फ्लॅटमध्ये फिरत होती तेव्हा किचनमध्ये आल्यावर तिला त्या सिलिंगवर कसला तरी एक छोटा काळा डाग दिसला। तसं तिने त्या सामान लावणाऱ्या कामगारांना सांगून तो सिलिंगवरचा डाग फुसून घेतला। त्यांचा त्या फ्लॅटमधील तो पहिला दिवस सामान लावण्यात आणि थोडंफार साफसफाईतच निघून गेला। असेच मग 4-5 दिवस निघून गेले। ते सर्वजण त्या नवीन घरात हळूहळू रुळायला लागले होते। विक्रमचे सुद्धा नवीन ब्रांचमध्ये काम चालू झालेले। पण त्यांचे त्या घरातील सुरुवातीचे आनंदाचे दिवस लवकरच एक वेगळं वळण घेणार होते। आणि त्याचा पहिला अनुभव त्यांना त्या दिवशी आला जेव्हा मीना मार्केटमध्ये काहीतरी सामान खरेदी करायला गेली होती। विक्रम सुद्धा तेव्हा कामावर गेला होता। दीप्ती आणि चिन्मय हे दोघंच त्या फ्लॅटमध्ये होते। तेव्हा मग काही वेळाने सामान खरेदी करून मीना घरी परतली। तिने स्वतःकडील त्या डोअर कीने फ्लॅटचे दार उघडले आणि तेव्हाच आतील एका भयानक गोष्टीने मीना पुरती हादरली। आत फ्लॅटमध्ये सगळीकडे LPG गॅसचा वास पसरला होता। मीना धावतच किचनमध्ये आली। गॅस स्टोव्हची दोन्ही बटणं चालू होती। मीनाने पटकन ती बटणं बंद केली आणि किचनमधील खिडक्या उघडून एक्झॉस्ट फॅन चालू केला। पण आपण तर बाहेर जाण्यापूर्वी गॅस बंद केला होता याची मीनाला खात्री होती। तशी ती मुलांना हाका मारत हॉलमध्ये आली आणि तेव्हा तर तिला आणखीन एक धक्का बसला। मुलं भीतीने थरथरत हॉलमधील सोफ्याच्या मागे लपली होती।
तसं मीनाने त्यांना शांत केलं आणि त्यांनी गॅस चालू केला का याविषयी विचारणा केली। कदाचित मुलांनीच मस्ती करत आत गॅस चालू केला असावा आणि मग पुन्हा बटन बंद करता न आल्याने ते घाबरून तिकडे लपून बसले असावेत असे मीनाला वाटले। पण मुलांनी मात्र घाबरतच त्यांनी ते केले नसल्याचे सांगितले। तसं मग मीना जरा रागातच त्यांना विचारू लागली, मग कोणी केलं गॅसचं बटन चालू? घरात तेव्हा तुम्ही दोघच होता ना? मग मीनाच्या त्या प्रश्नाला त्या मुलांनी उत्तर देत आतल्या त्यांच्या बेडरूमकडे हात दाखवला। आई आई, हे सगळं तिने केलं आहे, ती खूप वाईट आहे, ती आम्हाला मग अशी घाबरवत होती। मुलांचे ते अनपेक्षित उत्तर ऐकून मीनाने पटकन त्या बेडरूमच्या दिशेने पाहिलं आणि तेव्हाच त्या बेडरूमचा दरवाजा आपोआप मीनाच्या डोळ्यांदेखत बंद झाला। समोरच्या त्या सर्व प्रसंगाने आता मीना सुद्धा पुरती घाबरली होती। घरात कोणीतरी शिरले आहे असे तिला वाटले। तिने पटकन विक्रमला कॉल केला। विक्रम तसा लगेच घरी यायला निघाला। तोवर मीना बाहेर शेजारच्यांचे दार ठोकवून त्यांच्याकडे मदत मागू लागली, पण कोणीच दार उघडले नाही। तशी हतबल होऊन मीना हॉलमध्येच मुलांसोबत विक्रमची वाट पाहत बसली। तसं मग काही वेळाने विक्रम तिकडे पोहोचला। मोठ्या हिमतीने विक्रमने त्या बेडरूमचे दार उघडले आणि तो पटकन आत शिरला। मीना सुद्धा त्याच्या पाठोपाठ आत आली, पण आत तिकडे बेडरूममध्ये कोणीच नव्हतं। तशी मीना रडतच विक्रमला मगाशी घडलेला सगळा प्रसंग सांगू लागली। तेव्हा विक्रम मीनाला धीर देऊ लागला, कदाचित तुला भास झाला असेल किंवा हवेने आपोआप दार लागलं असेल, आणि ते गॅस स्टोचे तुला तर माहिती आहे ना, आपली मुलं किती मस्तीखोर आहेत ते। विक्रम मीनाची समजूत काढत होता। तशी मीना सुद्धा जरा शांत झाली। राकेश सुद्धा तसं मुलांना समजवून पुन्हा ऑफिसला निघून गेला। मीना तशी दुपारच्या जेवणाची तयारी करायला किचनमध्ये आली आणि तोच तिचे लक्ष सिलिंगकडे गेले। तिकडे तो काळा डाग पुन्हा आला होता आणि आता तर तो पहिल्यापेक्षा काहीसा जास्तच मोठा दिसत होता। मीनाने लगेच आपल्याकडील काठीला फडका बांधून तो डाग साफ केला आणि ती पुन्हा आपल्या जेवणाच्या कामाला लागली। असंच मग तो दिवस निघून गेला। रात्र झाली। रात्रीच्या जेवणावेळी डायनिंग टेबलवर विक्रम त्या सर्वांना दुपारच्या गोष्टी विसरवण्यासाठी अशाच काहीतरी गप्पा मारत होता। मीना सुद्धा मुलांना त्यांनी बिल्डिंगमध्ये कोणी मित्र बनवले का याविषयी विचारत होती, पण मुलं मात्र शांत होती। ते गुपचूप खाली मान घालून जेवत होते। नेहमी इतकी मस्ती करणारी मुलं आज अशी शांत बसलेली पाहून विक्रम आणि मीनाला त्यांची जरा काळजी वाटू लागली। तेव्हा मीनाने त्यांना काय झाले याविषयी विचारले। तसं दीप्ती बोलू लागली, या बिल्डिंगमधली मुलं आमच्याशी खेळत नाहीत, आम्ही त्यांच्यासोबत खेळायला किंवा बोलायला गेलो की ते लांब पळून जातात, आणि सकाळी आई आम्ही खरंच गॅस चालू नव्हता केला, तो त्या बाईने केलेला। ती बाई खूप भयानक दिसते, तिचा चेहरा पूर्ण जळल्यासारखा होता। सकाळी तू बाजारात गेलीस तेव्हा मी आणि चिन्मय टीव्ही बघत होतो, पण तेव्हाच अचानक टीव्ही चालू बंद होऊ लागला आणि तोच ती बाई अचानक आमच्या समोर आली। आम्ही दोघेही घाबरलो आणि सोफ्यामागे लपून बसलो। दीप्तीने त्या सकाळी घडलेल्या सगळ्या गोष्टी आईबाबांना सांगितल्या। विक्रमचा मात्र अजूनही त्या सर्व गोष्टींवर विश्वास बसत नव्हता, पण मीनाला मात्र नक्कीच त्या फ्लॅटमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आलेला। अशीच ती रात्र निघून गेली। सकाळ झाली। मीना नेहमीप्रमाणे सकाळचा ब्रेकफास्ट बनवण्यासाठी किचनमध्ये आली आणि तेव्हाच समोरचे ते दृश्य पाहून मीना जोर जोरात विक्रमला हक्का मारू लागली। तसा विक्रम धावत किचनमध्ये आला आणि तेव्हा तोही पुरता चक्रावून गेला। त्या किचनच्या भिंती आणि सिलिंगवर कसले तरी काळे डाग उमटले होते आणि किचनमध्ये काहीतरी जळल्यासारखा वास येत होता। जणू काही एखाद्या गोष्टीने पेट घेतला असावा आणि त्या आगीच्या लपेट्यांमध्ये त्या भिंती काळवणल्या असाव्यात असे ते सगळं काहीसं भासत होतं। कोणीतरी आपल्याला या घरातून बाहेर काढण्यासाठी हे सगळं करत असावं असे त्याला वाटत होते।
तसं त्या रात्री त्याने जागा राहून विक्रमने घरात पहारा देण्याचे ठरवले। त्या दिवशी मग विक्रम सकाळी कामावर निघून गेला। मीना मात्र दिवसभर मुलांसोबतच घरात थांबली होती। असाच तो दिवस निघून गेला, रात्र झाली। तसं मग रात्री ठरल्याप्रमाणे विक्रम हॉलमध्ये एकटाच पहारा देत बसून राहिला। मीना आत मुलांसोबत झोपली होती। असाच मग काही वेळ निघून गेला, रात्रीचे 2 वाजले होते। इकडे हॉलमध्ये पहारा देताना विक्रमला सुद्धा झोप लागली होती। तेव्हाच किचनमधील कसल्या तरी आवाजाने मीनाला पटकन जाग आली। किचनमध्ये कोणीतरी भांड्यांची आदळापट करत होत। तसं विक्रम सुद्धा पटकन जागा झाला। मीना बेडरूम मधून बाहेर आली, विक्रम सुद्धा तिकडे आला आणि तसे ते दोघे तपक्या पावलांनी किचनच्या दिशेने जाऊ लागले। आणि तोच त्या किचनमध्ये आल्यावर समोरचा तो सगळा भयानक प्रकार पाहून त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली। समोर तिकडे एक बाई उभी होती। मुलांनी वर्णन केल्याप्रमाणे खरंच तिचा चेहरा आणि शरीर पूर्णपणे जळले होते। अशाच त्या भयानक रूपात ती किचनमधल्या सगळ्या भांड्यांची आपोआप आदळापट करत होती। तो सगळा आवाज ऐकून मुलं सुद्धा जागी झाली आणि ते सुद्धा किचन जवळ आले। तेव्हाच ती बाई अचानक जागीच थांबून आपल्या रागिष्ट नजरेने त्या चौघांकडे पाहत काहीशी विक्षिप्तपणे हसू लागली। आणि पुढच्या क्षणी अचानक किंचाळत तिने स्वतःचे शरीर पेटवून घेतले। त्या आगीचे लोळ त्या संपूर्ण किचनच्या भिंतींवर आणि सिलिंगवर पसरत होते आणि ती बाई त्या आगीत जळत किंचाळत होती। दीप्ती आणि चिन्मय घाबरून आई बाबांच्या मागे लपले होते। मीना आणि विक्रमला सुद्धा काय करावं काहीच कळत नव्हतं। त्यांना तिकडून पळायचं होतं पण त्यांचे पाय साक्षी हलतच नव्हते। ते दोघेही मनात देवाचं नामस्मरण करत होते। आणि तेव्हाच अचानक ती आग आपोआप शांत होऊ लागली आणि ती बाई सुद्धा कुठेतरी गायब झाली। तसं विक्रम आणि मीना पटकन भानावर आले आणि त्यांनी मुलांसोबत त्या घरातून पळ काढला। खाली आल्यावर विक्रमने पटकन गाडी स्टार्ट केली आणि ते चौघेही त्या जागेपासून दूर निघून गेले। असेच मग काही दिवस निघून गेले। विक्रमला आता एका नवीन बिल्डिंगमध्ये फ्लॅट मिळाला होता। तेव्हा जुन्या फ्लॅटमधील सामान आणायला गेले असता त्याने त्या बिल्डिंगच्या वॉचमॅनला काही पैसे देऊ केले आणि त्याला त्या फ्लॅटची खरी हकीकत विचारली। रात्री दारूसाठी पैसे मिळाल्यावर तो वॉचमन विक्रमला त्या फ्लॅटची भयानक हकीकत सांगू लागला। त्या फ्लॅटमध्ये 4-5 वर्षांपूर्वी एक जोडपं भाड्याने राहायला आलं होतं। त्या दोघांमध्ये सतत काही ना काही कारणाने वाद व्हायचे। असंच त्या रात्री त्यांच्यात खूप मोठं भांडण झालं होतं। तेव्हा तिचा नवरा घराबाहेर निघून गेला। ती बाई तेव्हा घरात एकटीच होती। तेव्हा रात्री 2 च्या सुमारास तिने स्वतःला त्या फ्लॅटच्या किचनमध्ये पेटवून घेतलं आणि स्वतःचं आयुष्य संपवलं। त्यानंतर मात्र तिचा तो आत्मा अनेकांना त्या फ्लॅटमध्ये दिसायचा। रात्री 2 च्या सुमारास त्या फ्लॅटमध्ये अनेक विचित्र घटना घडतात। तुमच्या आधी सुद्धा 2 भाडेकरू या फ्लॅटमध्ये राहायला आले होते पण ते सुद्धा महिनाभरही इकडे टिकले नाहीत। त्या वॉचमॅनकडून ते सगळं ऐकून विक्रम सुद्धा घाबरला होता पण त्या संकटातून वेळेत सुटका झाल्याने त्याने मनोमन देवाचे आभार मानले।